घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईक गुन्हेगारांना जेरबंद करीत सुमारे 5.5 लाखाचा मुद्देमाल मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला आहे. घरफोडीच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करीत 1,58,300 रुपयांचा मुद्देमाल मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला आहे. घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. आणखी एक आरोपी फरार असून पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिली. दिनांक 2 मार्च 2022 रोजी आपल्या मंगळवेढा पोलीस ठाणे नेमणुकीस असलेले पोलीस नाईक दयानंद हेबाडे व पोलीस नाईक सुनील मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी हे शिर्शी शिवारामध्ये येणार आहेत. त्या अनुषंगाने आपण 2 टीम्स रवाना करून त्या ठिकाणी सापळा लावला असता आपल्याला 2 संशयित आरोपी त्यांची मोटरसायकल तसेच बॅग मिळालेली होती. सदरची बॅग तपासली असता त्या बॅगमध्ये चाकू, ॲडजस्टंट पाहणा, स्क्रूड्रायव्हर, बॅटरी, लोखंडी कटावणी व इतर घरफोडीचे साहित्य मिळून आले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागामध्ये 8 ठिकाणी घरफोड्या आणि चोऱ्या केल्याचे कबूल केलेले आहे. त्यात त्यांनी निवेदन पंचनाम्याप्रमाणे 5,58,300 रुपये किमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने तसेच 1 मोटरसायकल आपल्याला मिळालेली आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस नाईक दयानंद हेंबाडे, सुनील मोरे, सूरज देशमुख, वाघमारे, प्रमोद मोरे आदींचा सहभाग होता.